एका गावामध्ये हिरालाल नावाचा एक माणूस राहत होता. त्याच्या परिवारामध्ये फक्त त्याची बायको कुंती होती. हिरालालकडे संपत्ती म्हणून त्याच्याकडे फक्त एक तुटलेलं फुटलेली झोपडी होती. तो बिचारा किरायाची रिक्षा चालवून त्याची परिवाराची पालन पोषण करायचा. हिरालालची बायको प्रत्येक वेळी हिरालालला गरिबी असल्यामुळे टोमणा मारायची. हिरालाल त्याच्या गरिबीमुळे कमी आणि बायकोच्या टोमण्यांमुळे जास्त त्रासलेला होता. हिरालालच्या हात मध्ये एक काचेचं भांड होतं. बस सगळं आयुष्य तुम्ही रिक्षा चालवत राहा, दुसरं कोणतं काम करण्याचा विचारही करू नका. हा मला येऊन आता 5 मिनिट पण नाही झाले आहे आणि तू परत टरावणं सुरू केलं. हो साहेब, ऑफिस मधून थकून भागून आलेले आहेत ना. असं वाटतंय आज ऑफिस मध्ये खूप जास्त काम होतं हो ना. मी तुझ्या रोज रोजच्या चिकचिक पासून परेशान झालो आहे. कोणती एकतर मी आधीच खूप जास्त त्रासून गेलो आहे आणि त्यावरून आल्या आल्यास तू माझा दिमाग खराब केला. 3 दिवसापासून बोलते की डाळ खाऊन खाऊन माझं पोट खराब झालंय. देवाला कोसू नकोस कुंती, आणि लोकांकडे तर खाण्यासाठी डाळ पण नसते. मला तुमची किरकिर ऐकण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. ऐका, मला उद्या काहीही केलं तरी चिकन खायचंय. तू माझा नवरा आहेस, कुठूनही आण. मी गावी गावी रिक्षा चालवतो कुंती, आणि तो पण किरायाचा रिक्षा. दिवसभरात कस तऱ्या 2-4 तर सवाऱ्या मिळतात आणि त्यावरून तुला बाजारातलं चिकन खायचं आहे. हे तुझ्या हातात काय? एक सवारी बसली होती रिक्षात, त्याचंच भांड आहे. बोलून गेला होता की आत्ता येतो आणि वापस आलाच नाही. पैसे पण नाही दिले आणि त्यावरून हे काचेचं भांड सोडून गेला. अरे मग ह्यालाच विकून तुम्ही चिकन घेऊन आला असता ना, खरे खुरेपणाचे देव. बिचारा हिरालाल त्या दिवशी भुकेलाच घरामध्ये झोपला. दुसऱ्या दिवशी तो रिक्षा घेऊन पुन्हा एकदा बाजारात गेला. खूप जास्त मुश्किलीने हिरालालला एक सवारी मिळाली, पण भुकेला असल्यामुळे तो रिक्षा चालवूच नाही शकला. अचानकपणे त्याची रिक्षा एका मोठ्या दगडाला धडकली. रिक्षावरती बसलेली सवारी खाली पडली आणि हिरालालच्या रिक्षेचं एक चाक तिरकं झालं. अरे अंधळा आहेस का मूर्ख, एवढा मोठा दगड तुला दिसत नाहीये का? माफ कराल, काल रात्रीपासून उपाशी आहे, भुकीमुळे त्या दगडाला बघू नाही शकलो. अरे मूर्ख, जर तू भुकेला आहेस तर माझा जीव घेशील. आणि एवढं बोलून ती सवारी रागामध्ये तिथून हिरालालला पैसे न देता निघून गेली. हिरालाल त्याच्या रिक्षाकडे दुःखी होऊन पाहतच बसला, कारण रिक्षेचा मालिक खूप जास्त क्रूर व्यक्ती होता. जेव्हा तो संध्याकाळी त्याच्या मालकाच्या तिथे रिक्षा घेऊन गेला, तर तो मालिक शेठ अमीर चंदने रिक्षाचे हाल बघून रागामध्ये त्याच्याशी बोलला. हिरालाल, हे सगळं काय आहे? तू माझ्या रिक्षाची काय हालत केलीस? माफ कराल सेठ, एका दगडाला ठोकर खाल्ली. एक तर तू 4 महिन्यापासून किराया पण नाही दिला आणि वरून हे नुकसान करून आला. आता याचे पैसे कोण देणार तुझा बाप? मी थोडे थोडे करत फेडून देईल. मला काय मतलब नाही की तू पैसे कसे आणि कुठून देशील. 15 दिवसात मला 4 महिन्यांचा रिक्षाचा भाडा आणि याच्या मरम्मतीचे पैसे पाहिजे, जे की 5,000 बनतात. आणि आता तुला रिक्षा पण नाही मिळणार. किरालालने त्याचे पाऊल त्याच्या घरी जाण्याच्या ऐवजी गावातल्या सगळ्यात मोठ्या सूदखोर रमेशच्या घरी जायला निघाला. हिरालालला बघून रमेश मजाक उडवत बोलला. काय गोष्ट आहे हिरालाल, तुझं इथे काय काम आहे? काय आता माझे एवढे वाईट दिवस आले आहे की एक रिक्षा चालवणे वाला माझ्याकडे कर्ज मागायला आला आहे. हिरालालने हात जोडून त्याची सगळी परेशानी सांगितली. ए तर तुझ्या सोबत खरच खूप अत्याचार झाला हिरालाल, तू आता घरी जा, संध्याकाळी मी पैसे घेऊन तुझ्या घरी येऊन जाईल. हिरालाल शांतपणे त्याच्या घरी गेला. हिरालालला बघून त्याच्या बायकोने पुन्हा एकदा त्रास द्यायला सुरुवात केली. हिरालाल तसेही रात्रीपासून भुकेला आणि परेशान होता. तो रमेश सूदखोरची वाट पाहत होता. थोड्याच वेळामध्ये रमेश तिथे आला. मला विश्वास होता की तुम्ही नक्की याल. हिरालाल का नसतो आलो? एवढं बोलून रमेशने 50 रुपये काढले आणि हिरालालच्या हातामध्ये दिले. हे काय आहे रमेश भाऊ? अरे पूर्ण 50 रुपये आहे तुझ्या औकातीच्या अनुसार. हिरालालला काहीच कळेनासे झाले. ह्या 50 पैशांचा काय मी लोणचं टाकणार?
हिरालालचं बोलणं ऐकून रमेश मजाक उडवत बोलला, बिलकुल बरोबर बोललास तू, तू लोणचं टाक आणि तुझ्या लोणचं नाव असणार हिरालालचं लोणचं। एवढं बोलून रमेश मजाक उडवून हसत तिथून बाहेर निघून गेला। खूप जास्त बेइज्जती करून घेतली, आता एवढंच बघायचं राहिलं होतं ना की गावातले आपल्या घरामध्ये येऊन आपला पूर्ण पान उतारा करून जातील। हिरालालच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चाललं होतं। त्याने लगेच त्याच्या बायकोकडे बघत बोलला, रमेश खरा बोलला आहे, लोणचं टाकायचा व्यापार सुरू केला पाहिजे। वेळ लागलाय का? तूच तर म्हणायची ना की कुठला दुसरा धंदा का करत नाही, आणि आता दुसरा धंदा करायचं म्हणतोय तर म्हणत आहेस की पागल झालो आहे। तू दिवसभर तर काही करत नाही आणि तुला लोणचं टाकता येतं। मी जे भांडं काल सोबत आणलं होतं तू त्यातच लोणचं घालायला सुरू करून टाक, मी बाजारात लोणचं विकून देत जाईल। हिरालालचा सुझाव त्याची बायको कोणती तिलाही आवडला। हिरालाल त्याच 50 रुपयांमधून लोणच्याचं सामान खरेदी करून आणला आणि हिरालालच्या बायकोने त्याच भरणीमध्ये लोणचं घालू लागली। पण दुसऱ्या दिवशी हिरालालची बायको हे बघून हैरान झाली की हे एकाच दिवसामध्ये लोणचं तयार झालं होतं। असं कसं होऊ शकतं बरं हे की एकाच दिवसामध्ये लोणचं तयार झालं? खरं तर हे लोणचं तयार व्हायला कमीत कमी 5 दिवस लागतात। अगं सोड ना, मी याला बाजारात विकून येतो, आता तू याच्यापेक्षा पण सरळ उलट विचार करायला सुरू नको करशील। हिरालाल त्या दिवशी बाजारामध्ये ते लोणच्याला विकून घरी आला। त्याची एकाच दिवसामध्ये खूप जास्त आमदनी झाली आणि त्याच दिवसानंतर हिरालालची बायको रोज त्या बरणीमध्ये लोणचं घालायची आणि दुसऱ्याच दिवशी तिला लोणचं तयार मिळायचं। काहीच दिवसांमध्ये हिरालालने शेठ अमीरचंदचं कर्ज परत केलं आणि त्याचे हालात बदलू लागले। काहीच महिन्यांमध्ये पूर्ण गाव आणि शहरामध्ये हिरालालच्या लोणच्याची चर्चा सुरू झाली। एक दिवस कुंतीला माहीत नाही काय सुचलं, तिने त्या भरणीला आतमधून उघडायला सुरुवात केली आणि अचानकपणे तिच्या हातातून भरणी खाली पडली आणि अचानकपणे हिरालाल तिथे आला आणि तो बायकोला काहीतरी बोलणार तेवढ्यात त्या भरणीमधून पांढरा धूर निघू लागला आणि बघता बघता त्या धूर मधून एक परी त्या दोघांच्या समोर येऊन उभी राहिली। परीला बघून हिरालाल आणि कुंती एकदम घाबरले। घाबरू नकोस हिरालाल, मी लोणच्यावाली परी आहे जी सवारी तुझ्या रिक्षावरती ह्या खाली बर्तनला सोडून गेली होती। तिला ह्या भरणीचं राज माहीत नव्हतं। मी तुमची गोष्ट समजलो नाही। खरं तर त्या व्यक्तीला ही भरणी एका साधूने भिक्षाच्या बदल्यामध्ये दिली होती, हे बोलून की भरणी जादुई आहे। याच्या पुढे की साधू तिला काहीतरी सांगेल, तिने साधूचं बोलणं न ऐकता साधू समोर दरवाजा बंद केला आणि तो साधू क्रोधित होऊन तिथून निघून गेला। पण तो नादान पुरुष, त्याला ह्या भरणीबद्दल काहीच माहीत नव्हतं। त्यासाठी त्याने साधूला पाखंडी समजून ही भरणी तुझ्या रिक्षावरती ठेवून पळून गेला। ही भरणी जादुई आहे हिरालाल, आणि मी ह्याच भरणीमध्ये राहते। तू एवढे पैसे कमवले आहेस, आता तू आरामात तुझं आयुष्य घालवू शकतोस। जर तुझ्या बायकोने ह्या भरणीची छानबीन केली नसती तर ही भरणी प्रत्येक वेळेसाठी तुमच्या सोबत राहिली असती। मग मी आता लोणचं कसं बनवणार? तुला पहिल्यापासूनच लोणचं बनवायला येत आहे कुंती, आणि लोकांना तुझ्या हाताचा स्वाद खूप आवडतो। या भरणीची जादुई शक्ती फक्त एवढीच होती की तू जे काही लोणचं यामध्ये घालायची ते एकाच दिवसामध्ये तयार व्हायचं। आता मी इथून जाते, लक्षात ठेवा माझ्या इथून गेल्यानंतर तुमच्या लोणच्याच्या स्वादामध्ये कोणतीच कमी नाही होणार। एवढं बोलून परी तिथून गायब झाली, पण हिरालालचा आचार अजूनही प्रसिद्ध आहे।